मस्त पैकी माझे गरम गरम समोसे तळून झाले, एकदम असे मार्केट सारखे दिसत आहे. आज मी दोन रेसिपी बनवले आहे, मस्त मेथी लाडू आणि समोसा. हाय, हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता किचनमध्ये सकाळी सकाळी मस्तपैकी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मस्तपैकी आमच्या पूजाचा चेहरा पण दिसला आहे. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज अजून थोडासा सर्दीमुळे, माझा पण थोडं सर्दी नाहीये पण आवाजच क्लिअर होऊन राहिलाय माझा. मस्त घेवड्याच्या शंका तुझ्या आवडीच्या केल्याय मी. आवडते ना तुला? घे भरून डब्बा. तुझ्या आता डब्बा भरते, तिला जायचंय आणि मी मस्त मसालेदार चहा घेते. मला पण करते थोडस मसाल्याच्या चहाने आवाज तरी क्लिअर होईल माझा. चला तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळपर्यंत मी काय काय करणार, काय काय नाही, सर्व काही तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बाहेर मशीनचा आवाज चालू झालेला आहे तर मी आता फोन पण बंद करते. बाय बाय. आता पूजा नाशिकला चाललेली हॉस्पिटलमध्ये आणि आज काही राहुल तिच्या सोबत नाही आहे, कारण राहुलचा आज एक्झाम नव्हता तर तो घरीच होता. ती गेल्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरली आणि त्यानंतर मी माझी रेसिपी बनवते मेथी लाडू. तुम्ही सर्वांनी माझी रेसिपी बघितलीच असेल. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आलेल्या होत्या की ताई मेथी लाडू खारे खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवा. तर आज मी हे लाडू ना खास पूजेसाठीच बनवते, कारण दिवसभर ती चेअरवर बसलेली असते, तिची कंबर पाठ हातपाय पण दुखतात आणि बऱ्याच दिवसांपासून तिला हे ना हा त्रास होतो आहे. तर म्हटलं चला हिवाळा पण आहे, तर तिच्यासाठी ना छान असे मस्त मेथी लाडू बनवले. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या की ताई यामध्ये डिंक टाकायला हवा होता, पण डिंक आहे ना मी बघायला गेली पण मला भेटला नाही, त्यामुळे मग मी नाही टाकला. पुढच्या वेळेस मी पुन्हा करणार आहे तर त्यामध्ये मी डिंक टाकणार आहे. तर आता इथे मी ना कुकरमध्ये 5 ते 6 बटाटे बॉईल करून घेते, कारण मला अजून एक रेसिपी बनवायची आहे. आज माझा दिवस आहे ना किचनमध्येच गेलेला आहे. गुड इव्हिनिंग. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि छान असे मस्त मेथी लाडू बनवले होते सकाळी मी, तर इतके छान झालेले. नक्कीच माझी रेसिपी बघा सुवर्णास किचनवरती आणि एक थोडासा लाडू मी खाऊन दाखवते. खूप म्हणजे खूप भारी झाले. खायच्या आधीच मी सांगते तुम्हाला, अप्रतिम खूप मस्त झाले. सकाळी लाडूची रेसिपी केली आणि इव्हिनिंगला खूप छान अशी मस्त रेसिपी केली आहे, बघून तुमच्या तोंडालाच पाणी सुटेल. चला दाखवते. माझ्या नवीन किचनचा सेटअप अजून काही पूर्ण नाही, पण चालू आहे आपलं रेसिपी करायचं का. आणि बघताय मस्तपैकी समोसा इव्हिनिंगला असा गरमागरम समोसा आल्यावर कोणाला खुशी नाही वाटणार, तुम्हालाही खुशी वाटेल ना. नक्कीच रेसिपी बघा आणि खूप छान असे मस्त तळते. मी इथे समोसे तळायला ना बराच वेळ लागतो, 20-22 मिनिटं लागतात, त्यामुळे मग मी ना म्हटलं चला तुमच्याशी थोड्याफार गप्पा मारते. आणि छान माझे समोसे पण मस्तपैकी गोल्डन रंगावरती आलेले आहे, तर मी काढून घेते. बोलायच्या नादात जास्त लाल होऊन जातील तर परत बोलते तुमच्याशी.
एकदम असे मस्त खुशखुशीत झालेले आहे. मस्त पैकी माझे गरम गरम समोसे तळून झाले, एकदम असे मार्केट सारखे दिसत आहे. आज मी दोन रेसिपी बनवले आहे, मस्त मेथी लाडू आणि समोसा, चटपटी समोसे. आता मस्त पैकी आम्ही गरम गरम खाऊन घेणार आहे. चला या तुम्ही पण खाईल आमच्यासोबत, चहा सोबत. चहा करणारे मसालेदार आणि त्याच्यासोबत समोसा, एक नंबर. चला आता माझी रेसिपी झाली, बरेच थकली मी, आता चहा बनवायला किचनकडे चालली आहे. उंदीर बघितला का आमच्या घरातला उंदीर? आता आमचा राहुल दादा समोसा खाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे कसा झाला. टेस्टला कसा आहे? मस्त आहे ना? मऊ नरम अजिबात नाही ना, पण थोडा थंड झाला असेल. गणपती बाप्पा जवळ ठेवलो होता मी. चटणी नाही केली त्याच्यासोबत? तिखट मिरची तळली आहे. देऊ का चटणी? कोणती खायची? हिरवी का कोणती? सॉस आहे का? सॉस आहे ना. चला तर आता आहे ना, सर्व काही घरातलं काम आवरल्यासारखं आहे, पण मला आहे ना अजून रात्रीचं जेवण बनवायचं आहे. आणि आज आमच्या घरी कोणीतरी खास पाहुणे येणार आहे. तुम्हाला समजलं असेल कोण येणार आहे. आणि बऱ्याच टाईमच्या मला खूप साऱ्या कमेंट्स बघितल्या ना, आले हळूहळू आले आले आमचे खास पाहुणे. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स की तुमच्या खिडकीच्या काचेच्या बाहेरून पाल दिसते, हे बघा इथेच अजून पण. ती कुठंच जात नाही, रोज ह्या वेळेला असते, दिवसभर नसते, पण संध्याकाळच्या वेळेस इथं दिसते. तर चला आमचे होणारे जावई आलेले आहे, येऊन झाले दोन दिवस झाले, पण आमच्याकडे भेटायला यायला त्यांना वेळ नव्हता. तर म्हटलं चला आले, आज आले. मस्त चहा ठेवते मसालेदार आणि जावईसाठी छान छान मस्त आज रेसिपी तर तुम्हाला दाखवले मी काय बनवली आहे. हळूच माग येऊन उभे राहिले. तुमचे वाट बघता बघता पण थोडे थंड झाले. मग तुम्हाला म्हटलं होत हा लवकर या म्हटले होते, पण फ्रेश होत होते तुम्ही. खा टेस्ट करा. आले आता आमचे होणार आहे जावई पूजा घरी. क्रिस्पी एकदम क्रिस्पी छान झाले, मस्त झाले. गरम आहे ना? नॉर्मल थोडे थंड. मिरची पण आहे बघा त्याच्यासोबत. चहा करते आता मी. समोसे तळता तळता मला आठवण आली, पण मी ना थोडे ठेवायला पाहिजे होते, म्हणजे ते आल्यानंतर त्यांना गरम गरम देता आले असते मला, पण ते जरा आराम करत होते, झोपलेले होते, त्यामुळे मग त्यांना नाही येत आले. मी भरपूर कॉल केले त्यांना, पण झोपलेले असल्यामुळे त्यांनी काही कॉल उचलला नाही, म्हणून मग आत्ता आले. तर चला असू द्या, खाता ये. मस्त कडक कडक मसालेदार चहा बनवला जावईंसाठी. ते चहा घेता घेता आमच्याशी बोलत होते, गप्पा मारल्या आम्ही सर्वांनी. त्यानंतर मग ते निघून गेले. आणि आता रात्रीचं जेवण बनवायचं आहे मला. तर आज आहे ना मी पातळ कोबीची भाजी बनवणार आहे आणि त्यामध्ये चण्याची डाळ पण घालणार आहे. तर बऱ्याच ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई आम्हाला पण पातळ कोबीची भाजी शेअर करा. तर आज मी तुम्हाला दाखवते. कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये चमचाभर जिरे, अर्धा चमचा हळद आणि त्यामध्ये धुतलेला कोबी, चण्याची डाळ. यामध्ये आपण आहे ना एखादा बटाटा पण टाकू शकतो, तो पण छान लागतो, पण मी बटाटा टाकायची विसरले. तर आता आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, एक दोन मिनटं मंद आचेवरती. त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि एक छोटी वाटी बरं भाजलेली शेंगदाणे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून येणार, थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आता मी इथे वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे वाटण आहे ना कोबीमध्ये टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. भाजी करताना तुम्हाला भाजी कशी पाहिजे, पातळ किंवा घट्ट, त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये पाणी टाका. मी थोडीशी मिडीयमच ठेवणार आहे, खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. भाकरीबरोबर भाताबरोबर खाता येईल अशा पद्धतीने पाणी टाकायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे
आणि आता आपली भाजी ना 5 ते 7 मिनटं मिडियम फ्लेमवरती शिजू द्यायची आहे. कोबीची भाजी ना खूप जास्त पण शिजवायची नाही आहे. तर एवढंसं मी पाणी टाकलेलं आहे. भाजी शिजल्यानंतर थोडंसं पाणी आटतं. तर अशा प्रकारे इथे माझी कोबीची भाजी झालेली आहे. आता गॅसची शेगडी बंद करून टाकली आहे. तुझ्या आवडीची पातळ कोबी आणि तुझ्या आवडीचे समोसे थंडगार आणि तुझ्या आवडीचे मेथीचे लाडू खास आमच्या पूजासाठी केले दिसले ना. अगं मम्मी मला गाल बघ गाल. कोणाला विश्वास नाही बसते. मी ड्युटी करते अप डाऊन करते. मी एवढे जाडी होत चालले. लाडू खूप जाड नाही होणार त्यामध्ये ऐक ना. मेथी लाडू केलेले तुझी कंबर पाठदुखी हातपाय दुखतात ना ते सगळं बंद होणार आहे. कारण हे ना माझं काही कंबर पाठ वगैरे काहीच दुखत नाही. माझ्या आईने मला भरपूर मेथीचे लाडू खाऊ घातलेले तर तुझ्याची खूप पाठ दुखत असते. सारखं बसावं लागतं ना चेअर वर बसते ना सारखी कॅबिन मध्ये आणि सारखी पाठ कंबर दुखत सारखे आखती माझे हातपाय दुखताय पाठ दुखती हे दुखतंय ते दुखतंय. त्यामुळे आज मी मेथीचे लाडू खास पूजासाठी बनवले. राहुलसाठी डिंकाचे बनवणार आहे ते वेगळे बनवणार आहे ते तुम्हाला नाही ना. दोनच समोसे राहिलेले पूजासाठी पण आमचा राहुल आहे ना. आता तिला वाटेकरी होणार 100 टक्के वाटेकरी होणार. कडे समोसे तुम्ही लागतो ए बापरे हे बघा पाहिलं ना तुमच्या दोघांच्या नादात हे बघा भाकर गेली जळून. छान लागते कडक भाकर गॅस बंद यालाच कडक आवडती म्हणून मी पण मला वाटलं गॅस बारीक आहे गॅस मोठा होता माझी भाकरी जळाली. कसा येतो समोसा एकच नंबर पण थंड खायला चांगलं झालं ना वाटे घरी मगापासून झालंय त्याच. एक समोसा घेऊ का एक समोसा घेऊ का अरे म्हणजे पूजेला नव्हते दोन पण झाला वाटे घरी एक घेतला त्याने थंड झाले तरी कशी लागते तरी एकदम लागते जमले ना मला खूप क्रिस्पी लागताय असे. अगं बाई तुला सांगायचं राहिलं माझी जावई आली होती पूजेला आनंद बघा झाला नाही एवढा ते आले होते त्यांना मी बोलवलो त्यांना मग ते तर बोलले हॉटेल पेक्षाही भारी झाले खूप भारी झाले आणि त्यांना पण दिले गरम गरम म्हणजे ते जरा उशिरा आले होते थोडंफार होते गरम पण त्यांना लय आवडले. आपण हॉटेल टाकायचं का आता आहे ना हॉटेल नंतर टाकू थांब आधी लग्न करायचंय तर सर्वांनाच ऐकायचंय पूजाचं लग्न कधी करणार कधी तारीख धरणार तर त्याच विषयावरती आमचे होणारे जावई बोलायला आले होते. कारण ते काल आले ना ग परवा आले ते सिन्नरला पुण्यावरून आणि खास तारीख काढण्यासाठी म्हणजे त्यांची एक्झाम पण आहे तर पेपर पण चालू आहे त्यांचे ते पण काम आहे कामात काम. तर ते म्हटले की उद्या आम्ही जाऊन बघतो ब्राह्मणांकडे जाऊन बघू आम्ही आणि नंतर मग डेट काढल्यानंतर तुम्हाला तर सांगणारच आहे मी. सध्या म्हणजे माझं तरी म्हणणं चालू आहे मे महिन्यातच कारण आमची मळ्यातली कामं राहतात कांदे वगैरे राहतात तर काम संपल्याशिवाय लग्न करता नाही येणार लगेच म्हणजे तारीख नाही धरता येणार. पण जी काही आधीची पूर्वतयारी असते ना लग्नाची बारीक सारीक सर्व तुम्हाला शेअर करणार आहे मी. काय काय घेऊ काय काय ठरवू आम्ही सर्व काही. तर असं काही आहे सर्दी नाही ना लांब सर तुझ्यामुळे मला सर्दी झाली सरक सरक मी आता बरी झाले मला हिच्यामुळे सर्दी झाली त्या दिवशी तुला सर्दी झाली म्हणून मला झाली डायरेक्ट माझ्यापासून लांब सर्दी खोकला घेऊन येते आणि तिच्यामुळे आम्हाला झालाय ती डॉक्टर पण आम्हालाच आजारी करून टाकते. तर आता स्वयंपाक झालेला आहे चल आता सगळं पुढे घे जेवण करून घे आणि सर्दीची मेडिसिन खोकल्याची मेडिसिन काही गोळ्या बिळ्या घे ना. भरलं माझं पोट एका समोसेत भरलं का तू काही खाल्लं होतं का ही पातळ कोबीची भाजी भात केलाय भाकरी केलाय थोडं थोडंच खेळ चल मग थोडं थोडं का होईना खाय. आम्ही पण म्हणजे मी तर एकच समोसा खाला तो पण अगदी छोटा कारण सध्या लग्नाचं जेवण करून खाऊन खाऊन मी जरा फॅट झाली आहे कुठे मग जाड झाली एवढी जाड झाली ना मी खरंच जाड काय जाड भेट नाही तू
तू मला पाहिजे मला लांबसार मला या असं जड झालंय आणि तर व्यायाम करायला वेळ भेटत नाही. त्यानंतर कमी जेवण केलं चालत नाही कारण कमी जेवण केलं तर एनर्जी राहणार नाही, कळेलपणा येईल, त्यानंतर काम जे होतंय ते होणार नाही. त्यामुळे मी आता ना हलकं फुलकं थोडा डाएट पण करते, जास्त हेवी काही खात नाही. तळलेलं तुपाचं गोड तेलकट जरी मी रेसिपी बनवते ना पण थोडंफार खाल्ल्याच जात माझ्याकडून. तर मग कशी ना मी एक छोटासा समोसा खाल्ला होता, छोटासा अगदी छोटा केला होता मी खरंच छोटा खाल्ला होता पूजा. ते पण खायचा नव्हता पण ते दोघे मला म्हणत होते पनीर किती शेंगदाणे फोडले मिस्टरांनी, शेंगदाणे फोडले मिस्टरांना दिले कामाला लावून शेंगदाणे फोडा म्हटलं. सकाळी पोरीला डब्बा राहतो पटकन झटकन मला शेंगदाणे लागतील. तर असं काही आहे. चला गप्पा तर भरपूर मारल्या तुमच्याशी, व्हिडिओ पण बराच मोठा झालाय. आता आजचा व्हिडिओ इथे संपवते कारण आता भूक लागली आहे, 9:30 वाजले, पूजा आता आली आहे ना आम्ही जेवण करणार आहे आता हॉलमध्ये सर्वजण. चल तू पाणी पिणी घे आणि आई लाडू सांगायला लागला नाही पाहिजे. इथं डब्यात तुला दिसतील अशा प्रकारे इथं मी ठेवलेले आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी घेण्याच्या आधी पूर्ण एक लाडू खायचा, नंतर चहा कॉफी घे आणि त्यानंतर मग जा. अर्धं तू खायचं, अर्धं मी खेळ. नाही ग बाई माझं कंबर पाठणे दुखत, मी एकदम टणटणी घेऊ, मला काही होते तुझंच कंबर पाठ दुखतो काय का नाही बघितलं ना माझं खरंच कधीच कंबर दुखत नाही कधीच नाही. आजीने मला भरपूर लाडू खवतलेले घर ठेवणं चालू. चला आता बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.